तू माझी माऊली देवा, तू माझी माऊली देवा, तू माझी साऊली, पाहतो वाटुली पांडुरंगे पांडुरंगे। तू मजे एकला वडील धाकुला, तू मज आपुला सोयरा जीव, पाहतो वाटुली पांडुरंगे पांडुरंगे। तुका म्हणे जीव तुझं पाशी असे, तुझी याने ओस सर्व दिशा सर्व दिशा। तू माझी माऊली देवा, तू माझी सावली, पाहतो वाटुली पांडुरंगे पांडुरंगे। जगद्गुरु तुकोबारा यांचा अवघ्या तीन चरणाचा दिसायला अत्यंत साधा सरळ सोपा परंतु एक आत्मनिष्ठ प्रवृत्ती कशी असते ते वर्णन करणारा हा दिव्य असा त्यांचा आत्मभाव आहे, प्रेमभाव आहे। कालचा अभंग कीर्तनाचा होता आणि हा अभंग जो आहे हा त्यांच्या आत्मनिष्ठतेचा आहे। भगवंताशी अनन्य आहेत, भगवंताशी एकरूप आहेत, भगवंतांच्या वाचून त्यांना अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये ना रस आहे ना काही त्यांना त्या गोष्टी दिसतात, किंबहुना भगवंतांच्या प्राप्तीसाठी साधकांनी कसं तत्पर असावं किंवा कोणत्या पातळीवर साधना करावी ती पातळी दर्शवणारा हा दिव्य असा अभंग आहे। भगवंताशी आपलं नातं कसं जोडावं, भगवंताशी आपलं ऐक्य कसं असावं, भगवंताशी प्रेमभक्ती कशी करावी, भगवंताला नेमकं प्राप्त करत असताना आपल्या अंतरंगात भाव कोणता असावा। दूध तर मुळात गोड आहेच आहे, पण त्याच्यामध्ये साखर पडल्यानंतर साखरेने कसं वागावं हे सांगणारा हा अभंग आहे। जेव्हा दुधामध्ये साखर पडते त्याला साखरेने आपलं अस्तित्व न राखता दुधाशी एकरूप झालं पाहिजे। खरा भक्त कोण आहे, की खरा भक्त आपलं स्वतःचं अस्तित्व कुठलंही न राखू देता तो भगवंतांचा होतो। नुसता भगवंताचा होतो का, तर नाही, तो ना अपेक्षा करत भगवंतांच्याकडून, ना भगवंतांकडे कुठली मागणी करतो, ना भगवंताने अमुक एक स्थितीमध्ये आपल्याला ठेवलं म्हणून त्याचा खेद करतो, खंत करतो, हर्ष मानतो किंवा विषाद मानतो। खरोखर जसं एकनाथ बाबा म्हणतात ठेविले आनंद तैसेची राहावे, तर नेमका कसं असावं भगवंताशी, आपली अनन्यता कशी असावी, आपल्या अंतरंगाचं प्राकट्य कसं असावं आणि भगवंतांच्या सान्निध्यात जायचं म्हणजे नेमकं काय आहे हे या अभंगामध्ये फार छान तो खूप बऱ्या समजून सांगतात। या अभंगामध्ये एक शब्दवाक्य दोन वेळा आलेला आहे, तो म्हणजे जीव। दुसऱ्या चरणामध्ये पण जीव आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये पण जीव आहे, आणि या जीव शब्दामध्येच खरं या अभंगाचं मोठं रहस्य आहे। एक जीव आहे हा पारलौकिक आहे, अलौकिक आहे, आणि तोच जीव अंतरंगामध्ये आहे हे तुकोबार आहे अत्यंत प्रेमाने पण आग्रहाने प्रतिपादन करतात। एखाद्या वर्षी भक्ती का करतो, त्याला ती गोडी का वाटते, कारण त्या दोघात काहीतरी नातं असतं मुळातच। बघा आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या आईवरती एवढं जीवापाड प्रेम का करतो, आपल्या वडिलांवर एवढं जीवापाड प्रेम का करतो, आपल्या मुलावर एवढं जीवापाड प्रेम का करतो, आपल्या बायकोवरती जीवापाड प्रेम का करतो, आपल्या भावांवरती एवढं जीवापाड प्रेम का करतो, आपल्या मित्रावरती जीवापाड प्रेम का करतो, आपल्या सद्गुरूंवरती एवढं जीवापाड प्रेम का करतो। या सगळ्याचं उत्तर एकच आहे की त्यांचं आतलं आत्म्याचं नातं असतं, आणि त्यामुळे ते नातं असल्याकारणामुळे एवढं त्यांचं एकमेकांमध्ये प्रेम एकरूपता येते की त्या प्रेमामुळे दुजाभाव राहतच नाही। त्याच्यामध्ये तो काय बोलला, तो कसा वागला, त्यांनी काय सांगितलं, त्यांनी प्रेम केलं, त्यांनी टप्पू मारला, ह्याचा कुठलाही विचार हा त्या दोघांच्यामध्ये येत नाही, कारण त्यांच्यामध्ये नातं हे बाह्य नसतं तर नातं हे अंतरंगातलं असतं। भगवंतांचं होऊन जाण्यामध्ये भगवंताचं नातं कसं जोडावं, तर अंतरंगाने जोडावं। तुकोबाराय महाराज हे अंतरंगाच्या नात्याचा उच्चार करणारं किंवा हे अंतरंगातून भगवंताला मी कसं जोडलं ते सांगणारं त्यांचं आत्मनिवेदन किंवा त्यांचं सलगी किंवा त्यांची प्रेमभक्ती किंवा त्यांचा आत्मिक भाव किंवा त्यांचं आत्मस्वरूप हे प्रतिपादन करणारा, दाखवणारा हा छोटासा परंतु अत्यंत गोड असा अभंग माऊली तुकोबाराय महाराजांनी उच्चारला आहे। हे ज्याला मी अभंगाला
चिंतनाला बसलो होतो. मी डोळ्यापुढे प्रश्न आणला, प्रश्न केला, डोळ्यापुढे चित्र आणलं की दुकोबाच्या समोर त्यांच्या देहूगावातला पंडुरंग आहे, रुक्मिणी माता आहेत, त्याच्या त्याच्या गळ्यात त्याने तुळशीचा हार घातला आहे, त्याला नमस्कार केला आहे आणि त्यासमोर म्हणत आहेत. पण ते तुकोबाराय भगवंतापुढे म्हणत असताना कोणत्या वेळी म्हणत असतील? सकाळी काठाच्या वेळी म्हणत असतील का 9 वाजता नैवेद्य दाखवताना, लाडू दाखवताना म्हणत असतील का 11 वाजता जेवण देताना म्हणत असतील का दुपारच्या वेळा म्हणत असतील का रात्रीच्या वेळा म्हणत असतील का शेजारतीच्या नंतर म्हणत असतील? देवाला ह्याने कुठल्या वेळेला हे चर्चा केली असं चिंतन केलं असेल तर ते लक्षात आलं की देवाशी बोलत असताना तुकोबारायांच्या मनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती होती तर माझा पांडुरंग समोर आहे आणि तो पांडुरंग समोर असल्याकारणामुळे काळ नावाची मर्यादाच नाही, त्यामुळे प्रातःकाळ, मध्यान्हकाळ, सायंकाळ, रात्र हा कुठलाही भेदच राहिला नाही. सांगा बघू, आईला लेकराला पाय द्यायचा असेल तर कुठला काळ असतो का? लेकराला भूक लागली, त्याने आईला याचना केली की आई किती लोकांची गर्दी असं स्तन काढतीन बाळाच्या मुखात देते, रात्री पण देते, दिवसा पण देते, काही काही वेळेला तर मध्यरात्री आई गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये असेल, बाळ आईला ढोसण्या मारतं भूक लागली म्हणून, तर त्यावेळेला आई मध्यरात्रीच आपला स्तन बाहेर काढते आणि त्या बाळाच्या मुखामध्ये देते, तो दूध प्यायला लागला की आईला परत झोप लागते. दुपारच्या वेळेलाही होतं, काम करताना येतं, म्हणजे त्याचा असा की आईपाशी बालकाने जायला कुठलाही वेळेची मर्यादा किंवा वेळेचं बंधन नाही. तुकोबाराय महाराज भगवंतांची भक्ती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा सांगतात की काळाच्या मर्यादेत भगवंतांची भक्ती करू नका. जो काळाच्या मर्यादेमध्ये भगवंतांची भक्ती करतो की फक्त आम्ही सकाळची पूजा झाली की दिवसभर मी मोकळा, मग ती भक्ती नाही होत. दुपारी येताना नैवेद्य दाखवताना त्याला बघितलं की मी माझं काम झालं, नाही होत. सायंकाळ शेजारती केली, माझं काम झालं, नाही होत. आपल्या परिवारामध्ये एक मुलगा होता, त्याला नखं खायचीच होती, नखं खायची, आणि मोठ्या महाराजांनी त्यांनी खूप सेवा केली होती. तर त्या पोराला विचारलं की तुम्हाला कोणत्या वेळेला महाराजांची भेट घ्यावीशी वाटते वगैरे, तो तुम्हाला महाराजांनी एकच सांगितलं की संध्याकाळची धुपारती माझी रोज करत जा. तो कुठं का असे ना, पण जाईपर्यंत त्यांनी धुपारती चुकवली नाही. मग रेल्वेमधून येत असेल तो रेल्वेच्या रेल्वेमध्ये तिथंच त्या गर्दीत उभा राहून घामाजले असेल तरी तिथं धुपारतीला सुरुवात करायचा, घरी आला की धुपारती करायचा. मी त्याच्याकडे मुक्कामाला असताना ते धुपारती करताना बघितल्यानंतर मी त्याला विचारलं तर त्याने मला सांगितलं की यामुळे मला महाराजांनी सांगितलं धुपारती यावेळेला करायची, म्हणजे तो महाराजांना धुपारतीच्या वेळेला पाहत होता. तर ही जी मर्यादा आपण घालून घेतो स्वतःला, त्यापेक्षा अमर्याद मर्यादा, अमर्याद प्रेम, किंबहुना ज्याप्रमाणे बालकाला आईकडे जाताना कुठल्याही मर्यादा नसतात, पतीला पत्नीकडे जाताना, पत्नीला पतीकडे जाताना, पुत्राला पित्याकडे जाताना, शिष्याला गुरुकडे जात असताना, आपल्या साधकांना देवाकडे जात असताना कुठल्याही प्रकारच्या मर्यादा बंधनं नसतात. तर ते बंधनं काय आहे? ते एकच बंधन आहे आणि ते बंधन म्हणजे अमर्याद प्रेमाचं बंधन आहे. तुम्ही भगवंतावरती अमर्याद प्रेम करा, तुम्ही भगवंतांचे होऊन जा, मग तुम्हाला देवाकडे जाण्यासाठी कोणतंही बंधन नाही. माऊली तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये नेमकी हीच गोष्ट सांगतात. ते भगवंताला माऊली म्हणतात, तू माझी माऊली. मग अशा अरुणा त्यांनी छान सांगितलं की आई कोण आणि माऊली कोण, जन्म देते ती आई आणि माऊली म्हणजे सद्गुरू किंवा ज्ञानेश्वर महाराज किंवा हे परमतत्व. पण माऊली हे तत्व नेमकं काय आहे? तर वाच्य वाचक भाव जो काही अंतरंगामधला, तो ज्याने शिकवला, ज्याच्यातून ओंकाराची उत्पत्ती झाली किंवा ज्याच्यातून उच्चार झाला, हे ज्याने शिकवलं ना ती माऊली आहे. आम्हाला पुढे जायला ज्याने शिकवलं ना, अध्यात्माला पुढे जायला शिकवलं ना, ती माऊली आहे. आणि त्यामुळे माझी माऊली कोणती आहे? तर तुकोबाराय महाराज पांडुरंगे ही माझी माऊली आहे, पांडुरंग हीच माझी आई आहे, माऊली आहे. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा पहिल्यांदा देवाला माऊली म्हणून हाक मारतात. त्याला विठू माऊली, पांडुरंग माऊली अशा तऱ्हेने भगवंताला अत्यंत प्रेमाने, लढिवाळपणे, लाडीतपणे आणि आत्मतेने आतून हाक मारतात. मला या माऊली शब्दापेक्षा पुढचा शब्द फार आवडला, तू माझी सावली.
खरोखर मी आज सगळ्यांचं बोलण्यात ऐकत होतो की कोण सावलीचा खरा अर्थ सांगतो आहे, कारण या अभंगामध्ये जसं जीव शब्द महत्त्वाचा आहे ना, तसं सावली शब्द पण खूप महत्त्वाचा आहे. आपले छाया म्हणजे सावली, ऊन पडलं तर सावली, रात्रीला सावली कुठं असते? पण सावली म्हणजे काय आहे की ज्याला वैशाखाच्या वाळवंटामध्ये भयानक ऊन असताना आपल्याला निवारा घेण्यासाठी म्हणजे काय तर झाड सापडावं आणि त्या झाडाखाली उभं राहायला मिळावं किंवा पडायला मिळावं बसायला मिळावं. ती जी काही अवस्था आहे ना, रखरख सगळीकडे असताना कुठेतरी बसायला डोकं टेकायला जागा सापडली, त्या जागेला सावली म्हणतात. आपण पायवारीमध्ये प्रकाश काका अनुभव घेतला आहे, अरुणाताई तू पण होती, की ज्या वेळेला आपण येत होतो त्या आडव्या पट्ट्यामध्ये, म्हणजे ज्या वेळेला आपण निऱ्याचं पुढचं नाव कोणतं, लोणन ना, लोणन, लोणनपासून ज्याला लिंबका उभं रिंगण वगैरे करत करत आपण आलो, आणि त्यावेळेला जोपर्यंत आपण ह्याला पोचलो नाही, फलटणला पोचलो नाही, तो मधला जो पट्टा होता तो इतका रखरखीत होता, इतका रखरखीत होता की त्या ठिकाणी एकही झाड नव्हतं. काही जुन्या इमारतीचं बांधकाम चाललं होतं, तिथे पण लोकं जात होती. रस्त्यावर उभारायला जागा नाही की प्यायला पाणी नाही. संसार नेमका असाच आहे हो. संसारामध्ये आयुष्यामध्ये अशा काही वेळा येतात, असं काही आपल्या आयुष्यामध्ये क्षण येतात, असं काही काळ येतो. काही लोकांच्या आयुष्यामध्ये हा काळ एक महिन्याचा असतो, एक दिवसाचा असतो, एक क्षणाचा असतो. काही काही जणांच्या आयुष्यामध्ये वर्षाचा काळ असतो, काही काही आयुष्यामध्ये हा वणवा हा कायमसाठी लागलेला असतो. डोकं टेकायला जागा नाही आहे कुठे. कुठेही जा, सारख्या शिव्या खायच्या, सारखा मार खायचा, सारख्या थपडा खायच्या, सारख्या थवाडीतच खायचं. आपली चूक असो, आपली चूक नसो, आपलं बरोबर असो, त्याशी सगळी आपला संबंध असो का नसो, आपल्याला पुढच्या माणसाने तू नालायकेस हे शब्द उच्चारल्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही. अशा काही लोकांची अवस्था असते की त्या आयुष्यामध्ये माहीत नाही नाही पुरे पडत, कितीही कष्ट करा त्यांना पुरे म्हणून पडतच नाही. हातावरती चतकोर भाकरीचा तुकडा घ्यावं आणि उभं उभं खावं म्हणावं तर चतकोर भाकरीचा तुकडा हातामधून अगदी तोंडापर्यंत जातो. थोड्या समोर एखादं श्वान, एखादी मांजर दिसते आणि आपली भूक जाया येते, बाबा तू खा मला काय कधी मिळेल, मी मागू शकतो तुला मागता येत नाही, त्याला दिलं जातं. याला म्हणतात रखरखीत वाळवंट आयुष्याचं. पण तुकोबाराय महाराज ते म्हणतात की आत्तापर्यंत तुला न ओळखल्या कारणामुळे माझ्या आयुष्याचं रखरखीत वाळवंट होतं, पण ज्या क्षणी तुझी मला ओळख पटली, तू माझी आई अशी गोष्ट कळली, त्यावेळेला मला ही मोठी गोष्ट कळली की नुसती आई नाही आहेस तर तू माझी खरी सावली आहेस, खरी विश्रांतीची जागा आहेस, तू माझी सावली आहेस, विसाव्याची जागा आहे की जिथं मी विसावा घेऊ शकतो, थांबू शकतो, आणि तिथे मला कोणीही बोलणार नाही तू नालायक आहेस, तिथे मला कोणीही बोलणार नाही तू बिंडोक आहेस, बावळट आहेस. काही काही लोकांना आयुष्यभर बावळट, बिंडोक, नालायक ही बिरदावलीच असते हो त्यांच्या मागे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्म सद्गुरू कोणाची बिरदावली असली तर काय जणांची एक नंबरचा नालायक बिंडोक बॅकली त्यांच्या विषयी ती बिरदावली. नाही त्यांना कधी खायला मिळणार, नाही त्यांना कधी हे होणार. आणि आयुष्यामध्ये काही काही माणसं फक्त फक्त आणि फक्त दुःख आणि गांजलेली अवस्था भोगायला झालेली असतात. तर अशा आश्रितांची, अशा दुःखी जणांना डोकं टेकायची जागा असते ना, त्या जागेला सावली म्हणतात. सद्गुरुराज माझी प्रेमाची सावली असं काय म्हटलं तर गुरुराजा माझा, हा गुरुराजा माझा आनंदसागर असं का म्हटलं, गुरुमाजी प्रेमासावली का म्हटलं, कारण ती जागा काही जिथे मी डोकं टेकू शकतो विश्वासाने, आणि डोकं टेकल्यानंतर मात्र तिथे आधार हा मिळणार आहे परमविश्वासाने. तुकोबाराय महाराज आपल्या एकनिष्ठतेमध्ये सगळ्यात प्रथम गोष्ट ही जाणतात आणि सांगतात श्री भगवंता हे पांडुरंगा तू माझी सावली आहेस, माझं विश्रांती स्थान आहेस, इथे आल्यानंतर मला जरा चित्ताला शांतता वाटते. आणि म्हणून तुकोबाराय महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणजे त्या अभंगातल्या पुढच्या वेळेमध्ये पाहत वाटुली, हे भगवंता मी तुमची वाट पाहतोय, वाट पाहतोय की असं विश्रांती स्थाने मला डोकं टेकून शांतपणे पडायला कधी मिळेल. पाहत वाटुली पांडुरंगे, पांडुरंगे, पांडुरंगे धावा मांडाव त्यांनी,
एकदा दोनदा तीनदा पांडुरंगे 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 असं की हा परवलित शब्द आहे पांडुरंगे विठ्ठले आणि ते विठ्ठले पांडुरंगे म्हटल्यानंतर हे आतमध्ये खूप खूप बरं वाटतं खूप बरं वाटतं की असं वाटतं की आपण आपल्या जवळच्याला कोणातरी हाक मारतो आहे तुकोबारायांचा हा पहिला प्रेमभाव अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला आहे की देवा तू मी जन्माला आलेला माझ्यासारखा एक जीव त्या जीवाची माऊली आहेस देवा देव म्हणजे कोण दिवसपूर सर्वदुर्गव्य असो दिव म्हणजे प्रकाश ज्याच्यापासून प्रकाशाची प्राप्ती होते म्हणजे अंधाराचा नाश होतो म्हणजे अज्ञानाचा नाश होतो असा तू माझी माऊली असा तू माझा देव आणि अशी तू माझी सावली आहे म्हणून तुझी मी वाट पाहतो पांडुरंगे 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 म्हणून अत्यंत कळवळून भगवंताला हाक मारतात. पुढच्या चरणामध्ये तुकोबारायांनी पुढची अजून वरची कळस गाठला ते म्हणतात तू मजं एकला भगवंताच्या नातेजवळ असताना ते म्हणतात की तुम्हाला माझा जवळचा किंवा माझा असं कोणतं तू एकटाचेस तुझ्याशिवाय मी संसारामध्ये कोणालाही आश्रय किंवा सहारा किंवा त्याच्याकडे आशेने पाहत नाही मी कोणाकडे मी फक्त तुझ्यावरती अवलंबून आहे आता तुम्ही मारा तारा उद्धारा किंवा काहीही करा मात्र सर्वस्व तुम्हीच आहात. तुम्हाला माहिती आहे का की ज्या क्षणी फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल त्याचे टायर जमिनीला सोडतात ना त्या क्षणी ती गाडी घसरते. पण ह्याचा कधी विचार केला का आपण की फोर व्हीलर असो का टू व्हीलर असो त्याचे टायर जमिनीत टेकतात ते किती टेकतात हो तर आश्चर्य वाटेल आपल्याला आपला पंधरा जेवढा असतो ना तेवढ्या तेवढाच प्रत्येक टायर जमिनीत टेकलेला असतो 8-9 इंच बाकी सगळ्या रिकामा असतो पण तो 8-9 इंच पुढे पुढे सरकत 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 जातो परंतु तो जमिनीला कधीही सोडत नाही. तुमचा भगवंताचा विश्वास कसा पाहिजे फक्त दोन हात जोडलेला इतकाच विश्वास पाहिजे अख्खं आयुष्य तुमचं निघून जाणार आहे. ज्याप्रमाणे सायकलचा टायर किती 4 बोटं मोटरसायकल टायर किती 7 बोटं 6 बोटं गाडीचं टायर किती 9 बोटं ट्रकचं टायर किती फुटभर विमानाचा टायर किती 1.5 फूट तेवढा जमिनी टेकतो आहे पण तो गतिशील आहे तो पुढचा टेकला माग म्हणजे एक टेकला की तो मागं सरकतो आणि पुढच्याला टेका लावतो. माझ्या जीवनामध्ये तू माझं एकला दुसरं कोणीच नाही तू माझं एकलं आहे मी एवढं धपड्यात ध्यान धरलं आहे पक्कं केलं आहे की त्या एकल्यावरती मी अवलंबून आहे. लक्षात घ्या पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो तो टायर जमिनीला कधीही सोडत नाही. तुम्ही उभं राहिल्यानंतर तुमची पावलं किती येतो जास्तीत जास्त कोणाची 12 नंबरचे पाय असतात पण कोणाचे 1 नंबरपासून 10 नंबरपर्यंत आपली पावलं आहेत पण तेवढीच पावलं चालतात ना जमिनीवरती पण तेवढी पावलंसुद्धा आयुष्यभर जमीन सोडत नाही. तसा तुमचा विश्वास फक्त जोडलेले दोन हात एवढा जरी तुम्ही म्हटलात की तू माझं एकला भगवंताला ते अत्यंत 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 प्रिय होतं. दुर्दैवाने होतं काय आम्ही दुसरीकडे आधार शोधायला जातो हाही आहे तोही आहे तोही आहे हा मदत करेल तो मदत करेल तो मदत करेल कोणती मदत करेल का कोणती मदत करेल का मदत करावी त्याने तुला आणि तू मदतीची याचना का करतोस कारण माझा अजून भगवंतांवरती तेवढा विश्वास नाही. आणि भगवंतावर विश्वास ठेवत असताना काय म्हटलं ते तू पुढे म्हणतात की तू माझं एकला वडील धाकूला काही वेळेला तुम्हाला वडीलकीच्या नात्याने मोठा आहेस माझ्यापेक्षा तर काही वेळेला धाकट्याच्या नात्याने मोठा आहेस. मला सांगू आजोबांचा शेवटचा मित्र नातू असतो तो लहान असतो त्याची एवढीशी पावलं असतात एवढासा हात असतो पण तेवढा हात ना आजोबाने धरला ना की आजोबांना वाटतं की कळी काळाची मला भीती नाही आता कारण माझा नातवाने माझा हात धरलेला आहे त्यावेळेला तो धाकूला असतो. आणि वडिलांचा हात धरतो आपण गुरूंचा हात धरतो त्यावेळेला तो माझा वडील असतो मोठा असतो. तर हात कोणाला धरला आहे त्याला महत्त्व नाही फक्त महत्त्व एवढंच आहे की ज्याचा हात मी धरला आहे ना तो काही वेळा माझ्यापेक्षा वडील आहे तर काही वेळा माझ्यापेक्षा धाकटा आहे पण तो वडील असेल धाकटा असेल पण तो माझा हात सोडत नाही. वडील म्हणून तो राम झाला होता आणि अनुज म्हणून लक्ष्मण आला होता. दुसऱ्या याच्यामध्ये अनुजाला वडील केलं तो झाला बलराम आणि भगवान राम ज्योती ते कृष्ण झाले
ते कधी धाकटे झाले कधी मोठे झाले, पण ते धाकटे झाले का मोठे झाले पण त्यांनी हात कधी सोडला नाही. हा अत्यंत महत्त्वाचा भाव आहे. कारण काय आहे, तू माझा आधार आहेस. वडील धाकूला शब्दाचा खरा अर्थ आधार. गुरुविण नाही तुझा आधार, हरिविण नाही तुझा आधार, हरिविण नेम नाही तुझा, किंवा एक नाम हरी द्वैत नाम दुरी, हे सगळी उदाहरणं त्याची आहेत. दुसरा आधार नाही. आपण आपल्या अंतःकरणाला, हृदयाला, आपल्या जमिनीवरती टेकलेल्या पावलाला आपला आधार मानावं. काय वाटतेल ते हो. आयुष्यामध्ये मनुष्य 99.99% वेळा पडत नसतो, एखाद्या वेळेला आयुष्यात पडतो. पण तुमच्या एवढ्याशा पावलावरती, जे काय तुमचं 7 इंच 9 इंच पावलं आहे, त्या पावलावरती अख्खा आयुष्य जातं. पण तो कधीही कोसळत नाही, पडत नाही. कारण त्या पायाने त्या जमिनीला पकडायला, स्वतःला शिकून तयार केलेलं असतं. तसं तुम्ही भगवंताला पकडायला शिकून घ्या. त्याला कधी वडील म्हणा की धाकटा म्हणा, पण एकच गोष्ट चिंतन करा की तू माझं एकला, तू माझं एकटाच, आणि तू माझं आपला, तू माझा आपला आहे. आपला म्हणजे कसं आहे, तो जीवीचं जीवलग आहे, तू माझं जीवाचं जीवलग आहे. आणि त्याला सोयरा म्हटले. सोयरा म्हणजे जोडलेलं नातं. मग तिथं तुम्ही काही म्हणा, त्याला जीवलग म्हणा, आप्त म्हणा, बंधू म्हणा, काही म्हणा, पण तो सोयरा आहे. आणि सोयरा जीव म्हटलेलं आहे. इथे जो जीव शब्द आहे ना, हा अत्यंत भयमपूर्ण महत्त्वपूर्ण आहे. की ब्रह्मांडामध्ये याच्यावर तो जीवांच्यामध्ये तूच व्याप्त उरलेला आहेस, म्हणून तू जीव आहेस. देवाला जीव म्हणण्याचं ताकद फक्त तुकोबारा यांच्यामध्ये आहेस. हे वडील नेत्याने आपण सांगतो तू जीव आहेस. कारण काय माहिती का, कारण तो जीव आहे. कारण प्रत्येक चराचरातल्या हृदयातला राहणारा आत्मा तोच आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. हा एकमेव तुकोबाराने व्यक्त केलेला एक दृष्टीचा विश्वास आहे. की या ब्रह्मांडामध्ये जेवढे म्हणून चर आणि आचर जीव आहेत ना, हे सर्व जीव तूच आहेस. आणि म्हणून तू माझं आपला सोयरा जीव. भगवंताला जीव शब्द वापरला आहे. आणि आपल्या जीवावर येतं. मी सांगितलं की आपल्या या अभंगात 2 वेळा जीव म्हटला, त्याच्या मागचं दोन्ही वेळचा अर्थ वेगवेगळा आहे. तू माझं एकला, वडील धाकूला, तू माझं आपला सोयरा जीव. खरोखर ही देवाची सलगी आहे, हे आत्मनिवेदन आहे, हे प्रेमभक्ती आहे, हे खूप सुंदर भगवंतावर दाखवलेला भाव आहे. मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते याच्यावरती. हा भाव कसा असतो, एक वृद्ध झालेली सौभाग्यवती असते. त्यापैकी तुम्ही उदाहरणात म्हणून पूर्वी ऐकलं असेल, परंतु पुन्हा सांगतो. अत्यंत वृद्ध असते, साधारणपणे 70-72 वर्षाची असते. ठसठशीत कपाळाला कुंकू, गळ्यामध्ये काळ्या मण्यांची सर, ती दोऱ्यात ओवलेली, आणि खाली एक पितळ्याचं वाटी, सोन्याची वाटी नाही. हातामध्ये लाल रंगाच्या 2 काचेच्या बांगड्या, दुसरं काहीही नाही. पायामध्ये जोडवी घातलेली, 9 साडी नेसलेली, दोन्ही खांद्यांना पदर घेतलेला, आणि ओठात आणि तोंडामध्ये प्रचंड गोडवा, अत्यंत हास्य. तिचा पती आहे. तिचा पती साधारणपणे 80 वर्षाचा आहे, अतिशय वृद्ध पती आहे. तो वृद्ध पती आणि ती वृद्ध पत्नी, उपजीविका काय, कोणी काही दिलं तर घ्यायचं, बाकी उपजीविका काय नव्हती. वळून त्या पतीने खूप काम केलं, आता थकलेला आहे. आणि त्यांच्या घरामध्ये एक छोटंसं भगवंताचं मंदिर होतं. काही काही लोक ते मंदिर बघून आवर्जून नमस्काराला यायचे. आणि नमस्कार आले की कधी 4 आणे, कधी 8 आणे, कधी 10 पैसे, कधी 1 नवा पैसा, कधी 3 पैसे असे टाकायचे देवापुढे, कधी मुठभर तांदूळ ठेवायचे. आणि या पतीने आयुष्यभर त्या आपल्या देवापाशी बसूनच लोकांना पोथी सांगितलेली असते. तिथे बसून जे मिळेल ते, आणि दोघं अत्यंत समाधानी असतं. मुलंबाळं होती, आपापल्या मार्गाला गेलेली. नेमकी गौरी गणपती दिवस येतात, आणि त्या गौरी गणपती दिवसात महालक्ष्मी दिवस असतात. आणि त्या दिवशी त्या स्त्रीच्या मनामध्ये विचार होतो की आज महालक्ष्मीला पूर्णाचा नैवेद्य करायचा, कसंही करून पूर्णावर्णाचा नैवेद्य करू आणि जगदंबिकेला जेवायला घालू. मातीची बोळकीची महालक्ष्मी बसवलेली असतात. आपल्याकडचे 2 जुन्या ब्लाऊज पीस मिळालेले जे आहेत, त्याचेच तिने साड्यासारखं नेसवलेलं असतं. त्यालाच रंगरंगोटी करून कुठून तरी फुलं आणलेली
पत्री आणलेली वाहिलेली असती, कापसाच्या माळा घातलेल्या असतात, आई 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 म्हणून पूजन करत असते, पण तोंडावरती ओठावरती खूप हसू. आणि त्याच्यानंतर ती आईला म्हणते हळद कुंकू वाहून की आई माझी इच्छा आहे की आज तुला पूर्णावरणाचं जेवण घालायचं. कसं करू गं? काहीच नाही. पती म्हणतो की नका जिद्द करू काहीतरी तुम्ही, आणि आईला पोळ्यात टाकू नका, अशी जिद्द चांगली नाही तुमची. तर म्हणती नाही. काय आहे? पती जातो थरथरत्या हाताने बघतो, तो वरच्या डब्यावरती एक डबा असा काढायला जातो, हात लावतो, एवढासा डबा असतो वरती, तो त्याचे ते येत नाही म्हणते काठीने डबा तो असं धरतो आणि पाडतो, तो डबा पडतो खाली, तो डब्यात झाकण उघडतो, त्याचे गुळाचा खडा निघतो. तो म्हणतो बघ तुझ्या आईने तुला दिलं, याचा नैवेद्य दाखव ना. ती बिचारी म्हणते की आई खरंच की इथे या डब्यात गुळ आला कुठनं? मी ते काय ठेवला नव्हता. पण ती पुन्हा म्हणते की ज्या अर्थी त्यांनी गुळ दाखवला आहे त्या अर्थी भगवतीला आज माझ्या आजची पुरणाची पोळी खायची आहे. आणि म्हणते कोणीतरी येईल, काहीतरी होईल. असं करता करता संध्याकाळची 4 वाजतात, दोघंही उपाशी, एवढा एक गुळाचा खडा तो तोडल्यानंतर दोघांना एवढा मिळणार आहे आणि तेवढंच ते खाऊ शकणार आहे, दुसरं काही त्यांच्याकडे नाही, अशी बिकट अवस्था असते. पण 4 वाजता ती सतत पदराच्या आड माळ घेऊन भगवंताचं आपल्या गुरुचं चिंतन करत असते, जप करत असते. आणि 4 वाजता एक नवरा बायकोचं जोडपं ब्राह्मण समाजातलं चालत चालत येतं आणि ते म्हणतं आहेत का घरामध्ये गुरुजी? ते आहेत. काय काम आहे? तर म्हणे आम्ही खूप लांबून आलो, गुरुजी ओळखलं का मला? तर म्हणे नाही, मी तुमच्या प्रवचनाला नेहमी यायचो, मला 12-15 वर्ष संतती नव्हती, त्याला तुम्ही म्हटलं होतात की या देवाची कृपा झाली की संतती होईल, मला संतती झालेली आहे आणि माझी इच्छा अशी आहे की आज नैवेद्य करायचं तुमच्या देवाला, म्हणून मी आलेलो आहे. मी पोटात अन्नाचं कण घेतलं नाही, मी नुसतं पाणी पिलेलं आहे. आणि तो शिधा काढतो, 4 माणसांना पुरे, एवढं एवढं तांदूळ, एवढीशी हरभऱ्याची डाळ, एवढा सगळाचा खडा, एवढी तुपाची वाटी, 2 पापड तुकडे करून तळायला एवढंसं तेल, आणि गिलकी म्हणजे घोसावळी माहिती आहेत का आपल्याला घोसावळी, त्या घोसावळ्याची 2-3 फळं एवढी दांडकी आणलेली, एवढं ते देतो. ती म्हणते बस हां आपण स्वयंपाक करते. आणि सगळ्या स्वयंपाक करते, ते घोसावळ्याची भाजी करते, त्या पोळ्या करते, पुरणाच्या पोळ्या मोजून 6 तयार होतात, थोडासा भात शिजतो, वरण तयार होतं. आणि ती देवापुढे जाते, देव दाखवते आणि देवाला म्हणते की देवा मला आज कळलं की भूक तुला पण लागते. मला भूक नव्हती, भूक तुला लागली होती. ज्याप्रमाणे द्रौपदीच्याकडे जाताना तुला भूक लागली होती तशी आज तुला भूक लागली आणि म्हणून तू जेवायला या दोघांचं रूप घेऊन माझ्याकडे आलास होय रे. आणि बरं झालं एवढंच आणलंस, जास्त आणलं असतं ना तर उद्या परत मी दुसरी अपेक्षा केली असती, जेवढं केलं आहे तेवढंच खाल्ले. आणि ती काय करते माहिती आहे? ती त्यावेळेला सगळ्या स्वयंपाकातली 1 पुरणाची पोळी काढते, बाजूला ठेवते आणि बाकी सगळा स्वयंपाक नैवेद्य करून त्या दोघांना अगदी प्रेमाने आग्रह करून करून जेवायला घालते आणि संपवते. भातासकट सगळा स्वयंपाक संपवते आणि नंतर ती 1 पोळी राहिली आहे तर ती दोघंजणं तुम्ही बसा तुम्ही बसा तर तुम्ही आता जा. आणि ते गेल्यानंतर ती 1 पोळी टोपलीतनं काढते, अर्धी अर्धी करते आणि नवऱ्याला म्हणते की देवानी आपल्याला दिली ही अर्धी पोळी तुमची, ही अर्धी पोळी माझी. अगं तू भात केला होता, गिलक्याची भाजी केली होतीस, ती केली होती पण ती त्याच्यासाठी केली होती की जो ती जेवायला होता. आपण काय सांगितलं होतं? आज पूर्णाचा नैवेद्य करायचा. आपण असं म्हटलं होतं की पोटभर जेवायचं. आपला नैवेद्य पूर्णाचा होता, देवाने आपल्याला पुरण दिलं, बाकीचं जेवण त्याचं होतं. ते दोघं गेलेले माघारी आले आणि महालक्ष्मी आणि नारायण प्रकट झाले आणि दोघांनी सांगितलं की तुमची परीक्षा घेतली आणि परीक्षेमध्ये तुम्ही बरोबर पास झालात की तुम्ही मी देऊनसुद्धा तुम्ही तेवढंच घेतलं की तुम्ही जेवढं बोललेले होता. मग अशा तऱ्हेने जे कोणी बोलतात ना त्यांना भगवंतांची कृपा प्राप्त होते. तू मज आपुला, आपला म्हटलं ना तर मग तेवढंच तू बघा. नाही तर आपण काय होतं माहिती का, आपलं म्हणून मग तर कोपरारे खणायला जातो. ते नाही, कसं वागायचं, काय करायचं, हा जो काही भाव आहे ना हा अत्यंत श्रेष्ठ असा भाव की त्या माऊलीने महालक्ष्मीचा स्वयंपाक केला, जेवायला घातलं, ते महालक्ष्मीलाच जेवायला घातलं, जेवायला घातलं ते नारायणालाच जेवायला घातलं आणि तोंड्याने सांगितलं थोडा 1 पोळीचा प्रसाद होता ती अर्धी अर्धी करून खाल्ली. इथं तुकोबाराय म्हणतात
की तू मजे एकला वडील धाकूला तू मजे आपला सोयरा जीव। सोयरा का म्हटलं कारण सोयरा जोडलेलं नातं असतं, तर चराचरातल्या अनेक जीव जे आहेत ते आपण जोडलेले आहेत, आपला आत्मा आणि त्याचा आत्मा एकच आहे, एक हरी आत्मा जीव शिव सम। तिसऱ्या चरणात सांगतात, तिसऱ्या चरणात तू कुबाराय महाराज इतक्या प्रेमाने म्हणतात, तू काय म्हणे जीव तुझं पाशी असे। आता माझा जीव जो आहे ना हा तुझ्या चरणाशी वाहिलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त तू कुठेही जाणार नाही। याला एकमेव उदाहरण म्हणजे असं आहे की भगवान मथुरेमध्ये यज्ञाच्या निमित्ताने जातात आणि त्याच्यानंतर गोपिका जी नित्य निरंतर तयारी करतात ती तयारी, त्या गोपिकांची तयारी उद्धवांनी बघितली आणि ते उद्धवांनी जात असताना भगवंताने उद्धवाच्या कानामध्ये एक मंत्र सांगितला होता, तो आठवतोय का बघ, म्हणून सांगितलं होतं। तो मंत्र असा होता की ता मन मनस्का मत प्राणा मदर्थे त्यक्त दैहिका हा। त्यांनी त्यांचे प्राण मला कधीच अर्पण केलेले आहेत आणि त्या केवळ आता जगतात त्या माझ्यासाठी जगत आहेत, त्या गोपिकांची मला आठवण येते। त्या ठिकाणी तुका म्हणे जीव तुझं पाशी असे हे जगणं असे, की त्या भगवंताला आपली आठवण येण्यासाठी आपण त्याच्याजवळ जाऊन जगता आलं पाहिजे। ता मन मनस्का मत प्राण मदर्थे त्यक्त दैहिका हा। अशी अवस्था जी गोपिकांची होती ती अवस्था तुका बरं आहे। ते म्हणतात की माझा जीव मी माझं सर्वस्व माझा आत्मा किंबहुना माझ्या अंतरंगात तूच हे सर्व मी तुला अर्पण केलेलं आहे आणि तुझं विण ओस सर्व दिशा तुझी याने ओस सर्व दिशा। ते म्हणतात की सर्वस्व तुला अर्पण केल्या कारणामुळे तुझ्याशिवाय मला ही संपूर्ण सृष्टी ही ओसाड वाटते। या 360 अंशातल्या अख्ख्या ब्रह्मांडामध्ये तुझ्याशिवाय काहीही नाही, ओसाड आहे, सगळीकडे भरलेला तूच आहेस आणि तुझ्याशिवाय बघायला गेलं तर काहीही नाही। तुझं तुझे याने ओस सर्व दिशा तुझी याने तुझ्याशिवाय याने ओस सर्व दिशा। या ब्रह्मांडामध्ये सृष्टी उत्पत्तीपूर्वी मीच होतो, सृष्टीमध्ये मीच आहे आणि अंतिमता मीच राहणार आहे हे भगवंता तुझं वचन जर लक्षात घेतलं तर तुझी याने ओस सर्व दिशा। आपण तरी 10 दिशा मानतो पण त्या 10 दिशांच्या मध्येमध्ये पण कुठे ना कुठे रेषा आहेतच ना। तर असं होऊन जावं की ज्याप्रमाणे खरं आणि दुष्टाला मारत असताना प्रभू रामचंद्राने युक्ती केली होती, ते आपल्या तासेवरती उभे राहिले होते आणि बाणांचा वर्षावर गोल फिरले होते आणि गोल फिरत असताना त्यांनी खरं दुष्टाने एका वेळेला 24,000 राक्षसांना मारलं होतं, खरं दुष्टाने ते सगळ्यांना मारलं होतं। तद्वत आपण असं वाहून उभं राहावं की आपल्यासमोर येणाऱ्या सर्व प्रकारच्या ह्या विचारांच्या शत्रूंचा नाश आपण करावा, तुझी याने ओस सर्व दिशा। असा हा आत्मनिवेदनाचा सुंदर भाव तुकोबाराय महाराज आपल्या हृदयातून प्रकट करतात। म्हणून सांगतो तुम्हाला की देवापुढे उभे असताना कोणत्या उभे राहिले असतील हे, सकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला, सायंकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला, कारण या वेळेला म्हटलं तर काळ आला आणि काळाच्याही पलीकडे जे काही आहे ना ते परमात्मा आहे। तर ज्याला काळाच्या पलीकडचा परमात्मा पाहण्याची दृष्टी बुद्धी जीवाला होते ना, त्यावेळेस जीवाच्या तोंडून निघतं की तू माझी माऊली देवा तू माझी सावली, पाहतो वाटुली पांडुरंगे पांडुरंगे, तू मजे एकला वडील धाकूला तू मज आपला सोयरा जीव। तू का म्हणे जीव तुझं पाशी असे तुझी याने ओस सर्व दिशा। गोपाल कृष्ण भगवान की जय।